विधानसभेत सध्या राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा चालू आहे दावोसला मुख्यमंत्री परदेशी गुंतवणूक आणायला खाजगी विमानानं गेले होते त्यासाठी चाळीस कोटीहून अधिक खर्च आला पण प्रत्यक्षात राज्यातील कंपन्यांनीच गुंतवणूक केली मग त्या कंपन्या परदेशी असल्याचं का दाखवलं एवढा खर्च झाला त्याचा हिशेब द्या अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत बोलताना केली या सरकारच्या काळात एकही मोठा उद्योग राज्यात आलेला नाही राज्यातील तरुणांना रोजगार मिळावा म्हणून नोकर भरतीचा एक कालबद्ध कार्यक्रम राबवा अशी मागणी त्यांनी केली एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या नेमणुका अजूनही रखडलेल्या आहेत त्या का असा सवाल त्यांनी केला राज्यपालांनी मराठी भाषा दिनाच्या दिवशी मराठीत भाषण करायला पाहिजे होतं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली